ठीक आहे ना, तिला बोलून दे, तिला वाटतं ते। शशांक तुला किती स्पर्धक मानत नाही, कारण तुमच्यात मुळात स्पर्धा होऊच शकत नाही, त्यामुळे तू सुद्धा तिला स्पर्धक म्हणून गृहित धरू नकोस। शशांकला पण हेच हवंय। ठीक आहे चल, इथून पुढे मी असा विचार नाही करणार। गुड, काय जोक आहे ना कुकी। आतापर्यंत खरंच मला हा कॉम्प्लेक्स होता, उगाच मी या कॉम्प्लेक्स मध्ये जगायचं की नेत्रा ती माझ्यापेक्षा सुपीरियर। नाही बघ, ती सायंटिस्ट आहे, ती हुशार आहे मान्य, पण तिची हुशारी तिच्याकडे आहे, आपली आपल्याकडे। हे मला सांग अप्पू, जे गुण तुझ्यात आहेत ते तिच्यात आहेत? नाहीच आहे। म्हणून तिच्याविषयी जास्त विचार करू नकोस, कारण त्याचा परिणाम तुमच्या दोघांच्या नात्यावर होतोय, तुमच्यात भांडणं होत आहेत। तीच सारखी आमच्या मध्ये येते रे, सारखी अशी मध्ये मध्ये करत असते। बरं, अशा वेळेस काय करायचं माहितीये तुला? इग्नोर, 100% दुर्लक्ष। मागे मी एक पुस्तक वाचलं होतं, त्यामध्ये एक मस्त उदाहरण होतं, तुला सांगतो। तुला तो पाण्याचा डोह माहितीये का? तलाव, तलाव, ओ लेक, लेक, हा लेक। त्या लेक मध्ये कसं मस्त पाणी असतं, आणि रात्रीच्या वेळेस ते पाणी असतं शांत, एकदम शांत वाटतात। आपण काय करतो, मध्येच दगड मारतो कोणा, मग त्या पाण्यावर असे तरंग येतात। बरं, हे तरंग काही क्षणात असे नॉर्मलाइज होतात, पाणी असं शांत होत होत ना। माणसांमधलं नातं सुद्धा असंच असत। हो, आपण बरेचदा गैरसमज, राग, द्वेष जसे दगड त्या प्रेमाच्या डोहामध्ये मारतो, आणि मग त्यामध्ये असे तरंग येतात, व्हायब्रेशन। गेली अनेक वर्ष जो राग असा खाली जाऊन साचलाय, तो असा उभारून वर येतो, आणि प्रेमाचा डोह गढूळ होतो। नेत्रा सुद्धा हेच करते, आणि हे करण्याची संधी तू देते, आणि त्यामुळे ती सतत जिंकते। कळलं? तू जे काही आता बोललास ते खर तर मला नाही कळलंय। काय काय बोलतेस तू? पण मला काय करायचंय हे मला कळलंय। नक्की? हो। आता तू बघच मी नेत्राताईशी कस डील करते ते। तुला नक्की समजलंय ना? हा नाही, आता बोलतेस? हा, उद्या सकाळी ये रे माझ्या मागल्या। नाही नाही नाही, त्याचा अर्थ मी तुला आत्ता समजावून सांगू शकत नाही, खूप उशीर झालाय, रात्र खूप झाली। मी निघतो, ऑल द बेस्ट, तू कॅरी ऑन प्लीज। कुकी, कुकी, काय काय? थँक यू। बेडू, ऑल द बेस्ट, गुड नाईट। गुड नाईट। नेत्राताई, हॅलो। हा, मी तुला मजकूर मेल केलाय आणि सोबत काही फोटोजही पाठवले, पण हे काम उद्या काही करून मला झालेलं। हे बघ, तुझ्या अडचणीच्या वेळी मी तुला मदत केली, आता त्याचीच भरपाई करण्याची वेळ आली आहे असं समज। आणि आणखी एक गोष्ट, माझं नाव कुठे येता कामा नये याची काळजी घे। काय नोकरी आणि प्रेम याच्यावर गदा येता का? डॉक्टर शशांक कानेटकर, एक तरुण तडफदार आणि स्कॉलर सायंटिस्ट। तुम्ही यूएसला कसे जात नाहीत ना,
ते मी पण बघते. उद्याची सकाळ तुमच्यासाठी धमाकेदार असणार. सो गुड मॉर्निंग इन ॲडव्हान्स. हे गुड मॉर्निंग. हे काय अपूर्वा वाच तूच बघ ना बघ. ही बातमी प्रेसला कोणी दिली? मला कसं माहित असणार ते. आणि ती गोष्ट महत्वाची नाहीये हे कुणी दिलं प्रेसला वगैरे. महत्वाची गोष्ट ही आहे की तुझं आणि नेत्रा त्याचं युएसए जाणून फिक्स झालंय याचा अर्थ. म्हणून तू ते डिवोर्स पेपर्स वर सह्या वगैरे एवढ्या घाई गडबडीत करून घेतल्यास ना. करून तू कितीही डिनाय करायचा प्रयत्न केलास ना तरी सत्य हेच आहे. काय सत्य आहे काय असत्य आहे एवढी एवढी टीज वर बातमी बघून ठरवू नको. एक मिनिट खडूस काय चुकीचं बोलतीये मी? काय चुकीचं बोलतीये? आपला डिवोर्स झाल्यानंतर तुम्ही दोघं युएसला तिकडे एका ऑफिशियल कपल सारखे जाल हीच तर इच्छा आहे ना तुमची? एक मिनिट जगात काही घडलं तरी मी आणि नेत्रा युएसला जाणार याच्याशी संबंध का जोडतेस तू सगळ्याचा? रोज कारण पेपर मध्ये तेच छापून आलंय. खरंच खरंच तुझं काय चाललंय ना मला कळत नाही रे. एका बाजूला तू मला सांगतोस इथे थांब इथे थांब म्हणून, दुसऱ्या बाजूला तू नेत्राताई बरोबर तिकडे युएसला जायचं प्लॅनिंग करतोयस. सगळं ठरलंय तुझं. डिवोर्स पेपर्स वर सह्या करून मोकळा झालायस तू खरंच तुझं? नाही मी सह्या केल्या माझं चुकलं. मी मान्य करतो मी सह्या केल्या डिवोर्स पेपर वर हे माझं चुकलं. पण चूक माझी एकट्याची नव्हती. तो अभय तो इथे आला त्याला बघितल्यानंतर मला सगळं जुनं आठवलं. मला राग आला त्या तुझ्या इथे वर आली आणि मला सांगते की मी तुला कसं डिझर्व करत. सतत कानी कपाळी उरडून तेच 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 सांगत होत्या त्या. त्यात बाबांनी काय कसलं स्पेशल दूध आणलं होतं ते मी प्यायलं होतं. मला कसलं भान नव्हतं काही सुचत नव्हतं म्हणून मी रागाच्या भरात केल्यास. हे सगळं मला आत्ता कळतंय ना खडूस. हे सगळं सांगितलंस का मला तू? बरं ठीक आहे सर मी भानावर नव्हतो. मी सह्या केल्या माझं समजू शकतो. तुझं काय? तू जेव्हा सह्या केल्या तेव्हा तू भानावर होतीस ना? मग का केल्यास सह्या? अपूर्वा आपलं लग्न होण्याआधीच आपण डिवोर्स कसा घ्यायचा या संदर्भात तू कॉन्ट्रॅक्ट लिहिलंस त्यावर माझ्या सह्या घेतल्यास. दर चार दिवसांनी मला सोडून जायचं हे घर सोडून जायचं अशा धमक्या देतेस तू? देतेस की नाही? हे नातं संपवायची माझ्याहून जास्त घाई तुला झाली. कसलं नातं खडूस? नेमकं काय नातं आहे आपल्यात हे तू स्वतःला विचार. तू कर ना विचार. तू पण कर जरासा विचार. स्वतःला काही प्रश्न विचार ना खडूस. माझ्याशी लग्न केलंस ते तू इच्छेविरुद्धच केलंस तुझ्या. ठीक आहे बरं आत्ता त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. तेव्हा तुला तुझी फॅमिली महत्वाची होती. आत्ताही तुला तुझी फॅमिली महत्वाची आहे ना? माझं सोडून दे खडूस. तू तू आता त्यांनाही महत्व देत नाहीयेस. ते माझं मी बघेन. तुझ्याशी त्याचा काही संबंध नाहीये. संबंध आहे. ही सगळी माझी माणसं आहेत खडूस. ते न्यूज पेपर मध्ये तुझं आर्टिकल आल्यापासून खाली सगळे किती डिस्टर्ब देत ना माहित नाही तुला. केलाच कधी तू जरा बाकीच्यांचा विचार? आहे का तुला सवय? नाही. खाली मई मई रडतीये. सुवाय डिस्टर्ब आहे ती बोलत नाहीये काही. चल ठीक आहे मला मान्य आपला डिवोर्स झाल्यानंतर मी ऑफिशियली तुझी कुणीच नसणार. तुला काहीही सांगायचा अधिकार मला नसणार आहे. मान्य आहे मला. माझं देह सोड. करूस की मन तुझ्या फॅमिलीशी तरी प्रामाणिक राहशील तू असं वाटलं होतं मला. तेही नाही केलंस. कसा राहू शकणार आहेस तू तिकडे युएसला ह्या सगळ्यांशिवाय? जगू शकणार आहेस तू इतक्या लांब या अख्ख्या फॅमिलीशिवाय एकटा? अपूर्वा मी तुझ्याशिवाय सुद्धा नाही जगू शकत. तुझ्याशिवाय मी आणि माझी फॅमिली अपूर्ण. तुला कळत नाही का